हेलो एवरीवन, वेलकम टू ओवी केक्स एंड रेसिपीज। तो फ्रेंड्स, आज ही खूप मस्त आणि एकदम इंटरेस्टिंग असा आपण केक पाहत आहोत। आणि आजचा जो केक आहे तर तो 3 टायर 3 केजीचा म्हणजे 3 केजीचाच आहे आणि खूप मस्त असा हा केक आहे तो होणार आहे। आणि ह्याची डिझाईन आहे तर ती तुम्ही कधी हा केक जर करून पाहिला तर ही डिझाईन आहे तर ती अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे, तर तशी तुम्ही बनवू शकता। तर फ्रेंड्स, या केकसाठीची जे टीन आहे तर ते कोणत्या साईजचे घेतले, तसेच त्यासाठी प्रीमिस किती घेतलं आणि क्रीम किती गेली या संपूर्ण केकसाठी, या सर्वांची डिटेल माहिती आहे तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन। तर फ्रेंड्स बघा, सगळ्यात मोठा केक आहे तर तो 10x10 या टीनमध्ये बेक करून घेतलेला होता। तर त्याचं कम्प्लीट असं फिलिंग करून केक क्रम कोटिंग करून घेतला होता आणि थोडासा आयसिंग करून 10 ते 15 मिनिटासाठी घेतला। आणि त्याच्यावरती आता हा पिंक कलरची क्रीम आहे ना, तर त्याने मी हा संपूर्ण केक कवर करून घेते आहे। तर खालचा जो केक बोर्ड आहे तर तो 14x14 या साईजचा आहे। तर फ्रेंड्स बघा, आता हा केक आहे तर तो मी कम्प्लीट असा फिनिशिंग करून घेते। मग फिनिशिंगसाठी मी पत्त्याच्या पानाचा यूज करते, त्याने ना एकदम परफेक्ट असं फिनिशिंग येतं। मग तुम्हाला जर फिनिशिंगसाठीचं जे स्क्रॅपर मिळतं जर त्याने परफेक्ट जमत असेल तर तसंही तुम्ही करू शकता। आणि हा जो केक आहे तर तो आपण 1700 रुपीजला आहे तर तो सेल करू शकतो अगदी इझिली। मध्ये आपण हा सेल करू म्हणजे खूप कमीत कमी पैशामध्ये 1700 रुपीजला सेल करा। आणि मग तुमच्याकडे जर जास्त किमतीमध्ये हा केक जर जात असेल किंवा सेल आउट होत असेल तर तुम्ही जास्त किमतीमध्येही केक सेल करू शकता। तर बघा, आता या केकचं कम्प्लीट असं फिनिशिंग झालेलं आहे आणि आता हा केक आहे तर तो एक थोड्या वेळासाठी आयसिंग होण्यासाठी ठेवून देऊयात। तर फ्रेंड्स, आता हा सगळ्यात वरचा जो केक आहे ना तर तो आहे म्हणजे 5 इंचाच्या टीनमध्ये जो आपण केक बेक केलेला आहे, तर त्यामध्ये केक बेक होतानाची जी प्रोसेस आहे तर तीही तुम्हाला दाखवायची होती। पण त्या दिवशी होता मंगळवार आणि आमच्याकडची आहे तर ती लाईट गेली होती आणि खूप टेन्शनमध्ये होते मी, कारण खूप मोठी अशी ही 3 किलोची ऑर्डर आहे आणि खूप दिवसभर आमच्या इथे लाईट नव्हती। आणि संध्याकाळी 6 वाजता लाईट आली, तर 6 ते 8 या वेळेमध्ये मी हा केक आहे तर तो कम्प्लीट आयसिंग तसेच डिझाईन मी करून दिला होता। फक्त केक आहे तर तो मी दिवसभर बेक करून ठेवला आणि गॅसवरतीच, आणि नंतर मग या केकचं पूर्ण डेकोरेशन आहे तर ते केलं होतं। सो त्यामुळे त्यावेळीची जी प्रोसेस आहे बेकिंगची तर ती मी तुम्हाला नाही ती शूट करू शकले। तर फ्रेंड्स, त्यासाठी मग मी डिस्क्रिप्शनमध्ये किती प्रीमिस किती गेलं तसेच इंच किती तीन कोणत्या इंचा घेतला या सर्वांची जी डिटेल आहे तर ती सांगेन। तर फ्रेंड्स बघा, आता 10 इंचाच्या टीनमध्ये जो केक बेक केला होता तर त्याच्यावरती मी दुसरा जो डेक आहे तर तो ठेवून घेते। तर हा 7.5 इंचाच्या टीनमधला हा जो केक आहे तर तो आहे आणि त्याच्यावरती आता पूर्णवरती 5.5 इंचाच्या टीनमधला जो केक आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे 10 इंच, नंतर 7.5 इंच आणि 5 इंच अशा या 3 साईजमध्ये हे जे टीन आहे तर ते होते। आणि तुम्ही पाहू शकता की किती मस्त असं हे जे डेक आहे तर ते दिसत आहे। थोडंसं पूर्ण आयसिंग झालं असतं ना तर ते केक तुम्हाला थोडेसे तिरके दिसत आहे तर ते दिसले नसते। मग कम्प्लीट असं एक अर्ध्या तासासाठी जरी केक पूर्ण आयसिंग झाल्यानंतर ती व्यवस्थित असे सेट होतात आणि आपल्याला ठेवण्यासाठी इझी जातात। फक्त मी 15 मिनिटे ते आयसिंग आहे तर ते करून घेतले होते, सो त्यामुळे थोडंसं पडल्यागत किंवा झुकल्यागत वाटत असेल, पण काही हरकत नाही। त्यामध्ये उडनस्टिक आहे तर त्या आपल्याला ठेवून घ्यायच्या आहे, जेणेकरून केक इकडे तिकडे सरकणार नाहीत आणि केक आहे तर ते व्यवस्थित असे स्टेबल राहतील। आता माझाही तुम्हाला दिसत असेल पण मी व्यवस्थित अशा स्टिक आहे तर त्या अरेंज केल्या होत्या। मग मी यामध्ये 3 स्टिक आहेत तर त्या अरेंज केल्या होत्या, जेणेकरून तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे केक पडत नाही। तर फ्रेंड्स, आता बघा, पूर्ण केकच्या वरती जो डेक आहे तर त्याच्यावरती मी जे चॉकलेट गणाश आहे तर ते स्प्रेड करून घेतलं, तसेच कडेने ते ड्रीपही करून घेतलं। आता त्यानंतर जो दुसरा आणि राहिलेला शेवटचा जो खालती जो डेक आहे तर त्याच्यावरतीही आपण जे चॉकलेट गणाश आहे ना तर त्याचं ड्रिपिंग आहे तर ते करून घेणार आहोत। आणि ही जी डिझाईन आहे तर ती अगदी सोपी आणि एकदम मस्त अशी आहे, तर तुम्ही नक्कीच ट्राय आउट करून पहा। तर बघा, कडेने जे थोडंसं चॉकलेट गणाश होतं सेकंड आणि थर्ड
जे खालचा डेक आहे तर त्याच्यावरती तर ते थोडंसं स्प्रेड करून घेतलं. आणि आता ह्यानंतर फ्रेंड्स केकची जी आता जी केकची बॉर्डर आहे तर ती आपण कंप्लीट करून घेत आहोत. तर त्यासाठी मी नूरपण हे जे नोझल आहे तर ते घेतलेलं आहे. मग मध्यभागी तसेच केकची खालची जी बॉर्डर आहे ना तर तिथेही आपण याने जी बॉर्डर आहे तर ती बनवून घेत आहोत. तर फ्रेंड्स बघा इथे मी नूरवन हे नोझल यूज केलेलं आहे. मग ते याऐवजी तुम्हाला जर स्मॉल बॉर्डर आहे तर ती पाहिजे असेल तर एखादं छोटंसं जे नोझल आहे तर ते यूज करू शकता. मग ते स्टारमधील असतील तर ते खूप छान असे दिसतात. तर फ्रेंड्स बघा त्यानंतर मी केकचा वरती संपूर्ण वरचा जो डेक आहे तर त्याच्यावरती त्याच नोझलने म्हणजे नूरवन या नोझलने काही रोजेट बनवून घेतले. तसेच आता यानंतर फ्रेंड्स काही चॉकलेट बॉल्स आहेत तर तेही आपण डेकोरेट करत आहोत. आणि चॉकलेट बॉल्स आहेत तर त्यांनीही आपला केक आहे तर तो अगदी अमेझिंग आणि एकदम अट्रॅक्टिव्ह असा दिसत आहे. तर फ्रेंड्स बघा तर तसेच वरती जे रोजेट आहे तर तिथेही आपण हे चॉकलेट बॉल्स आहेत तर ते डेकोरेट करणार आहोत. इथे तुम्हाला जे रोजेट आहे तर ते मी कसे आहे तर ती डिझाईन केली तर ते तुम्हाला आता दिसू शकलेलं नाही कारण की खूप मोठं झालं होतं आणि कॅमेरासारखं अरेंज करणंही माझ्याकडून होत नव्हतं. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे खूप अर्जंट ऑर्डर होती. सो त्यामुळे आता फर्स्ट बर्थडेसाठी हा जो केक आहे तर तो द्यायचा आहे तो. सो त्यामुळे फर्स्ट जे आहे तर तेही डेकोरेट केलं आणि आजचा केक कम्प्लीट.